राज्यसभेसाठी अजित पवार गटाकडनं अल्पसंख्याक समाजातल्या चेहऱ्याला संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. अजित पवार गटाकडनं अल्पसंख्याक समाजातील दोन वरिष्ठ नेत्यांच्या नावाची सध्या चाचपणी सुरू असल्याचं कळतंय. या माध्यमातून आपण अल्पसंख्याक समाजासोबत असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न अजित पवार यांच्या गटाकडनं होण्याची शक्यता व्यक्त होतीये. निलेश बुधावले आपल्यासोबत आहेत. निलेश, सहा जागांसाठी, महाराष्ट्रातल्या सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक असेल, अजित पवार यांच्या गटाकडनं नाव कुणाचं चर्चेत आहे? ज्ञानदेवजी, एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांची माहिती मिळाली, त्यानुसार एक वरिष्ठ नेता जो आहे तो मुंबईतील असल्याची माहिती आहे, ज्याचा मुंबईतल्या अनेक विधानसभा मतदारसंघावर खास करून अल्पसंख्याक समाजावर विशेष प्रभाव पडू शकतो. तर दुसरा जो नेता आहे ज्याची चाचपणी त्यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे, त्याच्यामध्ये शरद पवार यांच्यासोबत ज्यावेळेस राष्ट्रवादी फॉर्म झाली होती 1999 साली, त्यावेळेसचा एक फाउंडर मेंबर जो आहे सध्या जरी दुसऱ्या पक्षात असला तरी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून गटात येऊन राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे. खरं तर सातत्यानं अजित पवार सध्या शाहू फुले आंबेडकर यांच्याच विचारांचा दाखला देत असताना अल्पसंख्याक समाजासोबत कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही अशाच पद्धतीची भूमिका घेताना सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतात. विविध ठिकाणी खास करून साताऱ्यामध्ये ज्यावेळेस दंगल झाली होती त्यावेळेस पहिल्यांदा अजित पवार त्या ठिकाणी पोहोचले होते, त्यामुळे या समाजात जर संदेश द्यायचा असेल तर कुठेतरी अल्पसंख्याक समाजाला संधी दिली गेली पाहिजे अशा पद्धतीचा एक मोठा मतप्रवाह अजित पवार गटात आहेत आणि त्यामुळेच आता अजित पवार गटाकडून यातीलच एका चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. ज्ञानदा, धन्यवाद निलेश या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.